आज ज्या दिवसाचे आपण पावणे दोन वर्षापासून वाट बघत होतो, पारनेर नगर 224 विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातील आपले सर्व युवक सहकाऱ्यांच्या हक्कान्यायासाठी आपण जो धनुष्य उचललेला होता, मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सगळे आपली राजकीय पार्श्वभूमी माहित आहे, तुम्ही बघितलं असेल 2014 पासून मी पारनेर शहराच्या पारनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये आहे। 2019 ला आपण प्रामाणिकपणे मागच्या विधानसभेला काम केलं, मला असं वाटलं नव्हतं का 2024 ला आपण विधानसभा लढू, पण आज त्यांचं दुर्दैव आणि तुमचं सगळ्यांचं सुदैव का माझ्यासारख्या युवकाला विधानसभा लढवायची वेळ आली। 2019 शब्द 2019 ची राजकीय सभा या सभेमध्ये फक्त आपल्यासारख्या युवकांचा त्या ठिकाणी झेंडे घोषणा सतरंजा आत्राचा वापर केला का? मित्रांनो मी 2022-23 मध्ये नगरसेवक झालो, नगराध्यक्ष झालो, तुम्ही सगळ्यांनी माझं काम बघितलं, काम बघत असताना माझ्या बरोबरचे कडले हे सगळं तुम्हाला माहित आहे। मी या ठिकाणी राज्यासाठी उभा नाही, लढण्यासाठी उभा आहे आणि फक्त माझी अपेक्षा होती ज्या घड्याळ चिन्ह वरती आपण नगरसेवक झालो, नगराध्यक्ष झालो, त्याच घड्याळ चिन्हाचं विधानसभेचं तिकीट प्रामाणिकपणे काम केलं त्या युवकाला मिळेल, पण त्या ठिकाणी माझ्या कुरबुने केला, त्या ठिकाणी म्हटलं गेलं का याच्याकडे पैसे नाही, लाख आणि पैसे आम्ही स्वयं देऊ, आम्ही शेतकरी आहे तुमच्यासाठी, तुमच्यासाठी बहाल करतो, पण तुम्हाला ही निवडणूक हातात घ्यावी लागेल। या तुमच्या भावाला खरेदी करू शकत नाही, तुम्ही जर तुम्हाला साथ दिली ही निवडणूक अपक्ष सगळं आपण जिंकू शकतो। माझ्यासाठी तुम्ही आता संसूद आलाय, संसूद झाल्यानंतर आपण तालुक्यामध्ये गावोगावी जाऊ, जशा 3 वर्षापूर्वी सभा घेतल्या होत्या युवकांच्या तशा आपण सभा घेऊ, पण तुम्हाला का तुमचं चालू झालंय? मी मला खूप काही अमिष आले, पण मी विकलो गेलो नाही। मला माहितीये की पारनेर तालुक्यातील युवकांनी माझ्या खांद्यावरती मान ठेवली, मी किती अडचणीत असलो ना पण मी माझा युवान विकला नाही आणि युवान विकणार नाही, पण हे इलेक्शन तुम्ही जर हातात घेत असाल तर तर मला सांगा, नाही तर माझा बळी जाईल तुम्हाला सांगा, माझे लहान लेकरं आहे, माझी आई माझी रडती बघत, माझी आई आहे। तुम्ही जर सगळ्यांनी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळ करता हे जर इलेक्शन हातात घेतलं ना, तर या 2024 विधानसभेचा गुलाल अपक्ष सगळ्यात जास्त मताने आपण घेत आहोत। मी या ठिकाणी सांगितलं होतं ज्या दिवशी आपली उमेदवारी नाकारली त्या दिवशी मी सांगितलं होतं का तुम्ही तुमचे घरचे आणि तुम्ही सगळेजण या, आता कोणाला काही काम असतील कोणी लोक केले असतील काही, पण तुम्ही या ठिकाणी शेकडोच्या संख्येने उपस्थित आहेत, अशीच जर संख्या तालुक्यात फिरली ना
स्वतःच्या खर्चाने तर विधानसभेला लांबणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही शपथ घ्या. तुम्ही जर टाइम दिला, तुम्ही जर टाइम दिला इथून पुढचे 20 दिवस तर सगळ्यात जास्त मताने अपक्ष हा तुमचा निवडून येईला. सगळ्यात जास्त मताने मग आता तुम्ही ठरवा काय करायचं ते. मी कुठल्याही आमिषाला बळी पडलो नाही, कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाही. एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही सर्वजण जर छाननी झाल्या तर मला साथ देत असाल ते हे शक्य आहे बरं का. कोणी काही पण म्हणाल निवडणूक अपक्ष जाऊन चुडत नाही. आपण जुळीत असतो, आपण जुळीत असतो. त्यामुळं तुम्ही ठरवा. सगळं तुमच्या हातात आहे. आणि हे बघा शांतपणे ऐका, रूट तुम्ही तयार करायचा. सकाळी 5 वाजल्यापासून रूट तुम्ही तयार करायचा. यायचं काम माझ. मग आता रूट तुम्ही तयार करा. कोणत्या कोपऱ्यातून कुठं घुसायचं आणि कुठं निघायचं. आणि म्हणताना पण जर तुम्ही सगळे हयाशी राहिले ना, शक्य आहे सगळं मतदान पण कुठून फुटलं आणि किती झालं हे पुढच्याला कळणार. काय असू एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि मला काय रक्त काढता येत नाही. मी लढणार रावणशी. आमच्या ओमकारने रात्री मला एक क्लिप पाठवली. ते म्हणलं तू रडला पाय. काय म्हणलं मी रडत मिळत नसतो. ठरवा काय करायचं तुम्ही मला सांगा. सोडू नका अर्ध वट. पोर सोर म्हणतील लढायचं. इथं थोडे परची असते. तात्या काय करायचं. बाबा सांगा बाबा काय अडचण नाही. तुम्ही म्हणता तस लढवायची.